सेटअप होऊन गेलो 2012 आणि आमचे ॲक्च्युअल वी आर इन विंडोज ॲल्युमिनियम विंडोज करतात, तिथून हाय अँड हिरो सिरीज जे असा ते विंडो करता आणि प्रोजेक्ट घेता, प्रोजेक्टाचे काम करता. दहा वर्ष ऑलमोस्ट 10 वर्षा वेळ तुम्ही हंगासर असा, सो किरे बदल पळता, किरे चेंजीस पळता, किरे तुमकां रिक्वायरमेंट असा? बदल असं काहीच ना, कित्याक त्यांना आम्ही असले त्यांनाही असे झाले, आता आम्ही काहीतरी ग्रोथ घेऊन फास्ट आमचे किती करून वयता जाल्यार काय आमचं किती ना किती प्रॉब्लेम्स येतात, खास करून लायटीचे आणि स्टाफ, स्टाफ म्हणजे ट्रान्सपोर्टेशनाक लागून स्टाफ मेळना. किती दिसतं की ट्रान्सपोर्टेशन गव्हर्मेंटान प्रोवाईड करपा जाय आणि त्याच्या उपरानूच हंगासर लेबराची जी शॉर्टेज असा ती तुमची सॉल्व जातली? हय नक्कीच, सरकारान त्याच्यावर मातशें लक्ष दिवन एक दोन जर बसीस सकाळचे धाडटा आणि सांजचे जर एक दोन बसीस धाडटा, म्हणजे एक वाळपयच्यान येयली जाल्यार दुसरी बिचोलच्यान जर भायर सरली आणि परत सांजच्या टायमार सेम झाले जाल्यार डेफिनेटली लेबराचो इश्यू असा न्हू तो 100% कमी जातलो. उदकाचो बी कितें तुमकां इश्यू आसा? उदकाचो म्हणजे उदकाचो खुबूच इश्यू आसा आणि तेतून आता जे पर युनिट जे पैसे त्यांच्यानी वाढयल्या त्याचं सुद्धा किती आता आमकां ते उदक ते फर्स्ट थिंग म्हटलं ते आम्ही ते उदक पिवू शकना, पिवपाक मेळना ते उदक, कित्याक ते खूप प्रॉब्लम आहे उदकान त्या. सो आम्ही फाटल्या दिसान आमची थंय मिटींग असली त्यांना त्यांना सांगलेले, पण ते म्हणतात ना आम्ही ते PWD आमच्या फाटल्यान लागता आणि हे करता आणि आमच्याकडल्यान पैसे घेता. आम्ही म्हटलेले ते किती असा ते ॲटलिस्ट ते उदकाचं जो युनिट हा तो तरी देऊन हे करपाच, अप टू 25 रुपीज पर्यंत तरी ते ओके आले. आता त्यांना 2012 जेव्हा आम्ही युनिट स्टार्ट केलेलं त्यांना 30 रुपया घे तरी आसलो आणि आता म्हाका दिसता तो 45 रुपीजाचेर पावला. सो किती असं पैसे दिवपाक काय ना, म्हणून ते जर उदकच बरे ना आणि ते पिवच शकना मनीस जाल ते किती करू शकता आम्ही, आमकां आता उदक भायलं विकत हाडचे पडटा. सो तो व्हडलो इश्यू असा. दुसरो इश्यू किती असा हांगारच्यान सपोज जर हांवें स्टाफाक लेट दवरलो आणि लेट जर तांकां धाडपाचे पळयले जाल्यार हे जे स्ट्रीट लायट आहा न्हू ते स्ट्रीट लायट हांगा ह्या सायडीन सकयल वयतलो जाल्यार स्ट्रीट लायट ना, म्हणजे आणि पुढे ते सुणेविणे असता न्हू त्यांचा खूप उद्रेक असता, मध्ये गोरवं असता, सडनली तुम्ही कार घेऊन काहीतरी फास्ट वयतल्या आणि स्ट्रीट लाईट नसल्या वेळ गोरवा बिरवा दिसना थंय तर मेजर ॲक्सिडेंट जातात चडसे. बाकी तसे हे काय ना, पण फक्त हेच जे उदकाचं लायटीचं आता लाईट सुद्धा तुमकां आता हार्डली अंडर कॅबलिंग केला म्हणतात त्याच्या प्रमाणे काम चालता व्यवस्थितरित्या, पण प्रॉब्लेम असा असा की आम्ही एक तकलेन धरून येले की आज आम्ही 100% फोकस करून ते काम करतले जाल्यार 100% लायटीचं किती ना किती तरी इश्यू असता. आता तिथून अचानक सडन लायट गेले ना माझ्या ते कोटिंग चालू असा किंवा माझी बेकिंग चालू असा सडन त्या टायमार फ्लक्च्युएट झाले हे वयता पार्ट्स वयता मशिनरीचे पार्ट्स वयता त्याका लागून मागीर ते काम आणि 2-3 दीस डिले कित्याक ते पार्ट सडन मेळना, गनांक प्रॉब्लेम येता आणि किती येता असे खूप प्रॉब्लेम जाता. सो त्याका लागून किती असं जातातले बेगीन जर ते लायटीचे सॉर्ट आउट जाता. आता डिजी सुद्धा घेतलो सगळे जण म्हणतात की तुम्ही डिजी घेऊचो डिजी घेऊचो, पण तो आमकां कितपर्यंत हे करू सर्वाय करू शकता कित्याक कॉस्ट ऑटोमॅटिक तो खूपच वाढता न्हू. आता किती असं काम आमचे 1 वराचेच असा असे नसतं, काम कंटिन्यू चालू असतं. मेन हंगासर मेन पॉवर नसल्या कारणान तो लोड आणि वाढता. प्रॉमिसेबल काम किंवा प्रॉमिसेबल कोणाक प्रॉमिस तुम्ही करूच शकना की तुझे हे मटेरियल ह्या टायमार हांव धाडून देऊ शकता म्हणून, कित्याक बिकॉज ऑफ लायट सडन फ्लक्च्युएट झालं एक पार्ट गेलो ते मशीनचं फर्स्ट थिंग 4-5 दीस ते उरता हाडून कित्याक ते पार्ट मेळना म्हणून, एक एक पार्ट असे आता की ते पुन्हाच्यान सुद्धा हाडचे पडटा ते मागीर 8-8 दीस वयता. सो तो व्हडलो इश्यू असा आमकां. बाकी आमचे अध्यक्ष असा याचं ग्रुपाचे ते व्यवस्थित सगळ्याकडे पुढे सरून सगळ्याकडल्यान फीडबॅक घेऊचा प्रयत्न करतात मिनिस्टरांक आमदारांक मेळून करून, पण आमकां मेळोंक जो तसो तो सपोर्ट मेळना सरकाराकडल्यान अशें तरी म्हाका दिसता. आणि त्या खातीर सरकारान मातसो एक स्टेप फुडें सरून पिसुल्लेचे तरी
लोकां खातीर. आमी कितें करता की लागचे लोक सरावंडींग आसले ते आमच्याय बऱ्याक पडटा आनी तांकांय ते लोकांक बरें पडटा म्हणून लागचे दवरपाचे पळयता. पूण ते लागचे लोक रावंक पळयना आनी पयशे जर वाळपयच्यान येता तांकां ट्रान्सपोर्टेशनाक लागून ते येवं शकना. कसे तरी बाबडे पावतले जाल्यार ऑल द वे ताका मागीर ती साताची बस धरून मागीर थंय रावचें पडलें. मागीर ताका थंयच्यान परत ती बस सोडटली ताका 2 किलोमिटर सकयल. थंयच्यान ती चड काडून ताका येता म्हणून ते पयलींच जाम पडलेलें आसता. तितून मागीर काम करपाची सुद्दां ती मेंटेलिटी उरना. सो ताका एक परत अर्दे वर दिवचें पडटा की ताका हें जावं न्ही म्हणून आनी मागीर तें काम चलता. सांजचे सुद्दां 5:30 मॉर्निंग 9 to 5:30 पर्यंत आमचो टायम आसता. म्हणून कितें आसा ते 5:30 जाले काय तेंची मेंटेलिटी ती नसता कित्याक ताका ऑल द वे परत चलोन ती बस धरूंक जाय. सो जर ती बस हांगार चरच्यान जर अशी 5 जाता जाल्यार 5 सुद्दां आमी तांकां धाडूंक शकता. कित्याक स्टाफ सारको वेवस्थीत घरा पावला तोच वेवस्थीत दुसरे दिसा सारको येतलो न्हू. तो आतां खंय तरी आतां गेलो आनी ताका बसूच ना मेळ्ळी आनी कितें जालें तो घरा कडेन पावतलो सर परत लेट. अशें ना की तो हांगारच्यान वयतलो चलत 2 किलोमिटर आनी डायरेक्ट तो बसींच्यान देंवतलो तोच घरान पावतलो अशें ना. परत ताका थंय फुडें खंय तरी 2-3 किलोमिटर चलचें पडटा. सो तो मेन इश्यू आसा की तो हांगा पर्यंत जर तो सुखरूप पावलो जाल्यार तो हांगाच्यान परतूय तो थंय गेलो सुद्दां नेक्स्ट डे सांग वेवस्थीत येता न्हू तो. होच मेन इश्यू आसा.